एकनाथ शिंदेंसोबत जे आमदार गेले त्यांच्या बायका त्यांना सोडून जातील असा कमरेखालचा वार आमदार संतोष बांगर यांनी केला होता. उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगत त्यांनी बंडखोर आमदारांच्या बायका काढल्या होत्या, लेकरं काढली होती. आता तेच संतोष बांगर एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून आधी संतोष बांगर सगळ्यांसमोर रडले होते. त्याच्यानंतर बंडखोर आमदारांच्या बायका त्यांनी काढल्या होत्या. पण तेच बांगर आता उद्धव ठाकरेंचं नेतृत्व झुगारत शिंदे कॅम्पमध्ये दाखल झालेत. इतकंच काय तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला त्यांनी एकनाथ शिंदे भाजप सरकारलाच मतदान केलं. गंमत म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत याच संतोष बांगरांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवींना मतदान केलं होतं. हे मतदान सकाळी झालं आणि रात्री संतोष बांगर एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये दाखल झाले. हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये जाऊन त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. इतकंच काय तर बहुमत चाचणीच्या वेळेला ते एकनाथ शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून सभागृहात दाखल झाले. संतोष बांगर एकनाथ शिंदे कॅम्पमध्ये दाखल झाल्यानं शिंदेंसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची संख्या 40 गेली आहे. पण अचानक संतोष बांगर का पलटले, एकनाथ शिंदेंसोबत का गेले? फक्त आमदारकी वाचवण्यासाठी आता उद्धव ठाकरेंसोबत उरलेले आमदार एकनाथ शिंदेंसोबत जाणार का? यावर बोलूयात पुढच्या 3 मिनिटात. पण सगळ्यात आधी बघूयात की एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या संतोष बांगर यांनी काही दिवसांपूर्वी बंडखोर आमदारांच्या बायका कशा काढल्या होत्या. काही लावायची गरज नाही याला. अरे खरं बायको म्हणत की ज्या पक्षानं तुला आमदार केलं, ज्या पक्षानं तू लोकांना आलास आणि त्या पक्षानं तू सोडून गेलास, मोहा मलक हा सोडशील तर पता लागणार नाही. यांना बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून गेल्याशिवाय राहणार नाही. यांचा भरोसाच राहिला का? यांच्या बदमाशाचा राहिला का? बदमाशाचा भरोसा यायला बायका सुद्धा तुमच्या माहितीसाठी सोडून जातील. अरे यायचे लेकर जे आहेत ना, पोरं जे आहेत ना, मुंजे मरतील त्यांना प्रॉब्लेम मुंजे. एकनाथ शिंदेंसोबत मराठवाड्यातल्या 15 पैकी 9 आमदारांनी बंड केलं. तेव्हा बांगरांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर ते हिंगोलीत परत आले आणि सगळ्यांसमोर ढसाढसा रडलेही होते. कळकळीची विनंती करायची आहे की जनतेला शिवसेनेने ज्या ज्यांनी गद्दारी केली त्याच्यावरती पुन्हा गुलाल उधळला गेला नाही. म्हणून माझ्या सर्व बांधवांना विनंती आहे की पुन्हा तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे तुम्ही या. संमत की तुम्हाला साहेब माफ केल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या छत्रपती शिवरायाचा जो भगवा आहे, माझ्या बाळासाहेबांनी जो भगवा माझ्या खांद्यावरती दिलाय, त्याला आभार ठेवण्याचं काम आपण सर्वजणांनी करावं. ही कळकळीची विनंती तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सर्वजणांना करतो. कारण की अतिशय ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपल्यावरती संकट या लोकांनी आणलंय. माननीय एकनाथभाई शिंदे सुद्धा तुम्हाला सांगतो की आपल्या शिवसेनेचे गटनेते आहेत, त्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे की एका ठिकाणी आपण सगळ्या जणांनी बसा आणि निर्णय घ्या. आम्ही 100% सगळे तुमच्या सोबत आहोत. पण ज्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा आहे त्याला डाग न लावता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. आमदारकी वाचवण्यासाठी संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. याचं कारण एकनाथ शिंदेंकडे उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांनी नेमलेल्या भरत गोगावलेंचा व्हीप ग्राह्य धरला गेलाय. त्यामुळे आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यामुळेच आता स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकामागोमाग एक आमदार शिंदे गटात सामील होत आहेत. संतोष बांगरांनंतर आता आणखी कोण शिंदे गटात जाणार याची उत्सुकता आहे. असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? संतोष बांगर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.